नमस्कार, मी रेशमा. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. आताची धक्कादायक बातमी समोर येते आहे. जिल्हा रुग्णालयातील ऑर्थोपेडिक्स विभागाचे ऑपरेशन थिएटर गेल्या 1 महिन्यापासून बंद असल्याची बाब समोर आली आहे. अनेक रुग्णांना केवळ पट्ट्या बांधून त्यांची मलमपट्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सुनील पोखरणा यांच्या कारभारावर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. जिल्हा रुग्णालयात अनेक गरजू लोक उपचारासाठी येत असतात, मात्र ऑर्थोपेडिक रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. त्यासाठी लागणारे ऑपरेशन थिएटर 1 महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे अनेक रुग्ण उपचाराअभावी मलमपट्टी करून घरी जात असल्याची माहिती आहे. एकीकडे महागड्या हॉस्पिटलच्या न परवडणाऱ्या खर्चामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांना ऑपरेशन थिएटर चालू करण्यासाठी निवेदन देऊन देखील ते दुर्लक्ष करतायत, त्यामुळे सिव्हिल सर्जन नक्की करतायत तरी काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. या बातमीसह येथेच थांबत आहोत. आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.